नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पुरंदर मध्ये पडलेला आहे। पुरंदरला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन योजना गेली 6 महिने अतिशय बेशिस्तीत चाललेली आहे। एक पंप चालू आहे तो बारामती चालतो, दुसरा पंप सतत बिघडलेला असतो आणि या पाण्याचं समान वाटप होत नाही। ज्याच्या अतिकाठी तोच म्हशीचा मालक झालेला आहे। अधिकारी बेताल झालेले आहेत, काही अधिकारी रिटायरमेंटच्या मार्गावर आहेत, तर काही अधिकारी फक्त पैसे गोळा करण्याचा धंदा करतायत। सातत्यानं नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या। या तालुक्याचे युवा नेते बाबा जाधव यांनी गेली 2-3 महिन्यामध्ये दोनदा आंदोलन केलं आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सूचना केली की पाण्याचं समान वाटप करा, शेतकऱ्यांच्यावर अन्याय होता कामा नये। तरी देखील अधिकाऱ्यांचे कान उघडलेले नाही, अधिकारी मस्तवाल झालेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांच्यावर अन्याय केल्यामुळं शेतकरी देशोदडी लागलेला आहे। अनेकांच्या बागा सुकलेल्या आहेत, अनेकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीत पुन्हा आज एकदा पुरंदर उपसाच्या सासवडीतील मार्केट यार्ड कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। विशेषतः महिलांचा लक्षणीय सहभाग आहे। महिला या ठिकाणी चूल तयार करून या ठिकाणी भाकरी तयार करत आहेत। जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य संगीताताई काळे आपल्या बरोबर आहेत। संगीताताई, नेमकं काय काय मागणी आहे, तुम्ही कशासाठी इथं बसलेला? पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी आमची मागणी आहे। गेले 4 महिन्यापूर्वी पण आम्ही आंदोलन केलं होतं, जिथं सगळे साहेब लोक बोलवले होते त्यांचे, आणि आम्ही आमच्या मागणी म्हणजे प्यायच्या पाण्यासाठी आम्ही खरं तर आग्रह धरलेला आहे। कारण पुरंदर उपसाचं पाणी पिण्यालायक तर नाहीच आहे, घाण पाणी, पण तेच घाण पाणी आमच्या तिथं तलावात वगैरे साठवलं तर ते विहिरीला पर्क्युलेशन होऊन आमचा प्यायच्या पाण्याचा मार्ग सुटत। कारण आज आम्ही तालुक्यात अशी परिस्थिती आहे की सगळीकडे दुष्काळ आहे आणि जी झाडं आहेत, आमची सीताफळाच्या बागा आहेत, अंजिराच्या बागा आहेत, त्या पाण्याअभावी जळून गेलेल्या आहेत। झाडं तर आम्ही सोडूनच दिलेली आहेत, पण आज आमच्या गुरांना प्यायला पाणी नाहीये, घरात कुठलं काम करायचं म्हणलं तर पाणी नाहीये। आमची एकच मागणी आहे की पुरंदर उपसाचं पाणी आम्हाला, आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळावं, आणि ते काही आम्हाला मिळत नाही। कारण त्याच्या माग इतका भ्रष्टाचार चाललेला आहे या पुरंदर उपसाच्या योजनेच्या कामात। कारण यात लोकप्रतिनिधींना न बोललेलंच बरं, कारण यात लोकप्रतिनिधी जास्त प्रमाणात लक्ष घालत नाही। हा चाललाय भ्रष्टाचार, हा इथल्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा चाललेला आहे। मागच्या वेळेला ज्यावेळेस आम्ही बसलो होतो, 2 दिवस बसलो होतो, त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं की 1 महिन्याभर पुरंदर उपसाच्या त्या वालचं दुरुस्तीचं काम आहे, त्यानंतर तुम्हाला पाणी येईल। 1 महिन्याभर आम्ही शांत राहिलो, बाबा चला दुरुस्तीचं काम झाल्यानंतर पाणी येईल, पण त्यानंतरही कुठल्याही प्रमाणात पाणी आम्हाला आलेले नाही। ज्यावेळेस पाणी सुटतं, जे पाणी हे पुरंदर उपसाचं पाणी हे हक्काचं पाणी आहे आमच्या, आणि आम्हाला मोफत मिळालं पाहिजे, पण या पाण्यासाठी आम्हाला पैसे वर्गणी करून पैसे भरावे लागतात, आणि पैसे भरून सुद्धा रात्र सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक वालवरती फिरावं लागते। प्रत्येक वालवरती जर शेतकरी जाऊन थांबला तरच थोड्या प्रमाणात पाणी येते। ह्याच्या मागे कारण एकच आहे की इथले अधिकारी येथे सर्व निरडावलेले आहेत आणि ह्यांचा लोकांशी सगळीकडून हत्ते चालू आहे त्यांची। आम्ही सुद्धा पाण्यासाठी पैसे देतोय आणि हे दुसऱ्यांकडे पैसे। अशा प्रकारे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या पुरंदर उपसामुळे झालेलं आहे। मी आज सकाळी फळ बाजारात गेलो होतो। पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रपंच हा फळ बाजार, दररोजची शेतातली फळं आपण घ्यायची विकायची, परंतु या ठिकाणी मात्र आज फळ बाजारात फळं येत नाही, कारण अनेक बाग शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे।